सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कौन यार, आज परत लेट झालो आपण। बी फास्ट, चल लवकर चल, कम। आज आपण उत्खननात सापडलेल्या शिलालेखांचा अभ्यास करू। महेश अजित, अजित महेश, तुम्ही परवानगी घेतलीत? अजित, गेट आउट फ्रॉम हियर। सर प्लीज। नो नो, माझा पिरियड तुम्हाला अटेंड करता येणार नाही, प्लीज गो। सर ते हे आमच्या मोटरसायकलचा प्रॉब्लेम झाला। तुमच्या दोघांचं वर्तन योग्य नसतं। खरं तर तुम्ही शिकायला आलाच नाही, कॉलेज म्हणजे तुम्हाला मजा वाटली। निघा। सर आणि लक्षात ठेवा, आज मी पाटील सरांकडे तुमच्या नावाचा तक्रार अर्ज देणार आहे। पाटील सर? सर येस। And now get out! अरे तुम्ही, गुड आफ्टरनून सर। या ना, या बसा, प्लीज सीट। ही आणखीन काही नाणी आणि एक शिरस्त्राण सापडलंय। सर, या कॉइन्स वर मला एक अतिशय इम्प्रेसिव्ह असा मार्क सापडलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला, युसलेस। मिस पाटील, ही शिरस्त्राण, ही नाणी किती दिवस दाखवणार तुम्ही मला, किती दिवस? पण सर मी शरा। मिस पाटील, मला माहितीये तुम्ही विद्वान आहात, कल्पक आहात, हुशार आहात, आणि म्हणून तुम्हाला पुरातत्व विभागाचं हेड केलंय। त्यावेळच्या अटी माहिती आहेत ना तुम्हाला? होय सर। मिस पाटील, तुम्हाला खजिन्याची नकाशी मार्ग शोधून देणार होता, इतिहासकालीन धन सोनं मला तुम्ही शोधून देणार होतात, पण आज तका तुम्ही काहीही केलेलं नाही। वाय असे वाय। पण सर अजूनही संशोधन सुरू आहे। आणि किती वर्ष? मिस्टर पाटील, गेली 5 वर्ष तुम्ही फक्त संशोधन करतात। एखादा गुप्त खजिना सापडेल, गुप्त धन सापडेल, म्हणून तुम्ही सांगाल ती सगळी यंत्रणा राबवली, अनेक ठिकाणी उत्खनन केली,
कोट्यावधी रुपये खर्च केले, कोट्यावधी रुपये खर्च केले। मिस्टर पाटील, आज मी तुम्हाला 35,000 रुपये पगार मोजतोय। किती? 35,000। शिवाय गाडी, बंगला या सगळ्या सोयी मीच देतोय, मीच। काय दिलं तुम्ही मला? काय? ही नाणी, हीच नसताना कधी सिंधू संस्कृतीची हत्यारं दाखव, कधी अश्वयुगातल्या मूर्त्या दाखव, दुसरं काय दिलं तुम्ही मला? ओ प्लस मिस्टर पाटील, तुम्ही या जागेला नालायकात नालायक, अपात्र आहात। पण सर, माझ्या डिपार्टमेंटचा रिझल्ट जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की मिस्टर पाटील, मी माझ्या कॉलेजमध्ये पुरातत्व विभाग सुरू केला तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नाही। मला नकोय विद्यार्थ्यांची प्रगती, नकोय मला त्यांची प्रगती। मला हवेत गुप्त धनाचे साठे, स्वास्तू जमिनीत मंदिरात फिरून ठेवलेल्या धनाचे मला नकाशे हवेत, नकाशे। त्या संदर्भात मला शिलालेख हवे आहेत। या पृथ्वी तलावरचा मला कुबेर व्हायचा आहे, कुबेर। पाटील, तुम्ही मला साथ दिली नाहीत, नाही दिली तुम्ही मला साथ। यू आर अ लायर, दगाबाज आहात तुम्ही, दगाबाज। यू आर अ लायर, लायर यू आर। बट सर, आय एम अ कोटी भास्कर। मिस्टर पाटील, या 10 दिवसात जर तुम्हाला कोणतीही भरीव माहिती दिली नाही तर मिस्टर पाटील, यात 4 गोळ्या आहेत आणि मला वाटतं तुमच्या घरात तुमच्यासह 4 माणसं आहेत। यातली एकही गोळी वाया जाऊ देऊ नका। सर, आओ सर, सर। येस येस सर, माझ्या वर्गातल्या या... नाही नाही, प्लीज लिव मी अलोन। हे पहा, तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथे ठेवून जा, मी नंतर बघेन। जा तुम्ही आता। बर, सर। पाटील सर कामात आहेत, तुमचा अर्ज त्यांच्या समोर ठेवलेला आहे, त्यांना वेळ मिळाल्यानंतर ते पाहतील। आणि हे पहा, होणाऱ्या परिणामाला तुम्ही आता सामोरे जा। आणि कदाचित तुम्हाला रस्टिकेटच केलं जाईल। सर, पुन्हा आमच्याकडून सॉरी सॉरी पाटील साहेब, नो सर, प्लीज नो सर, नो सर, प्लीज। अरे बोल ना, गप्प का बसलायस? काय बोलू यार, हे मला भगवतीचं टेन्शन आलंय बघ। तिचं काय? अरे तिचं काय आता? अरे बोलली नाही माझी ती, साधं बघितलं नाही तिनं माझ्याकडं। अजित, तू फारच भावनाशील होतोय सर, फारच हळवा होतोयस तू। अरे त्याने काय फरक पडणार आहे? महेश, समजा रस्टिकेट झालोच तर किती महिन्यासाठी हो रे? 2 महिने तरी नक्की। 2 महिने? अरे यार, घरी जर समजलं ना वांदे होतील बघ। महत्वाचं विटॅमिन एम बंद होईल रे। सबसे बडा रुपया है ये मेरे भैया, सोचना पडेगा। कर विचार, कर काहीतरी विचार कर। हे आयडिया, बोल काय। पाटील सरांनी तो अर्ज बघायच्या आत आपण जर गायब केला तर? वाह, क्या बात है,
अरे क्या बात है, तेरा भेजा भी अपन जैसे कंप्यूटर के मापिक चलता है वीडियो है क्या बात। हॅलो कोण वसुधा, हे पहा मी खूप कामात आहे, प्लीज डोंट डिस्टर्ब मी। हा नाही नाही मी घरी रात्री येणार नाहीये, तुम्ही सगळेजण जेवून घ्या हो, आणि मला पुन्हा फोन करू नकोस। अरे अजून घरी गेले नाही आहेत, 11 वाजले आता काय करायचं, ती जाईपर्यंत आपण वाट बघू नंतर जाऊ ओके येस फोटो फोटो Yes. My God. Yes. Yes. हॅलो सर। बोला बोला पाटील काय। हॅलो सर, सोन्याच्या खजिन्याचा मार्ग दाखवणारा एक फोटो मिळाला मला। वंडरफुल वंडरफुल कॉंग्रॅट्स सर, तुम्ही ताबडतोब या। हा मी निघालोच। येस त्याची ही वाट त्याची ही वाट नाम शृंग सप्त हा पर्वत शिवानी निवास कनक कोट मुद्रा त्याची ही वाट अरे वेल डन पटेल साहेब, वेल डन। अरे बऱ्याच वर्षांतर मला इतका चांगला सक्सेस मिळाला, अभिनंदन पटेल साहेब, अभिनंदन। थँक्यू सर, थँक्यू सर। हा जरा फोटो नीट पहा। अच्छा आपल्याच एका विद्यार्थ्याने आणलाय। गुड। त्या फोटोत दिसणारा शिंग अगदी पुरातन काळातलाय। ओके ओके। आणि त्याच्यावरच खजिन्याचा मार्ग दिलेला आहे। बरं पाटील, हा खजिना कोणत्या प्रांतातला असावा?
ते सांकेतिक भाषेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाम शृंग सप्ताहा पर्वत शिवानी निवास कनक कोट मुद्रा त्याचीही वाट. एक कोटी सुवर्ण मुद्रा. पाटील पाटील काय ऐकतोय काय मी हे? एक कोटी सुवर्ण मुद्रा, एक कोटी. यातल्या पहिल्या ओळीतला पहिला शब्द आहे ना, ना. दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द शी शी आणि तिसऱ्या ओळीतला क म्हणजे नाशिक. नाशिक नाशिक, यु आर राईट, यु आर राईट. म्हणजे नाशिक जिल्ह्यातलंच हे शृंग सप्त, म्हणजे सप्तशृंग पर्वत. करेक्ट. पाटील पाटील, आज मला अक्षरशः वेट लागायची पाळील, वेट लागायची पाळील. एक कोटी सुवर्ण मुद्रा. अरे पाटील खुश आहे तुमच्या, एकदम खुश आहे. पण पाटील, हा या पर्वतापैकी कोणता डोंगर? शिवानी निवास. शिवानी निवास, शिवानी निवास जिथं देवीचं मंदिर आहे तोच तो डोंगर. अच्छा, देवीचं मंदिर. पण सर एक छोटीशी अडचण आहे. येस येस, कम ऑन कम ऑन. त्या शिंगावर हळदी कुंकू वाहिल्यामुळं तो मार्ग थोडासा अर्धवटच दिसतो. अच्छा, ते शिंग जर आपल्याला मिळालं तर. पटेल, उद्या अनाउन्समेंट करा, या फोटोला पहिला नंबर मिळालाय. हा फोटो घेऊन येईल त्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये बक्षीस. ओके सर. आता मला काळजी नाही, आता खजिना मिळाला जमाय. आता पुढच्याच आठवड्यात सेमिस्टर संपत आहेत, तेव्हा मी उद्या लगेचच तशी अनाउन्समेंट करतो. येस ओके. नेपा, तो विद्यार्थी आला ना की मला ताबडतोब बोलवा, आपण त्याला बरोबर घेऊ आणि ते शिंग ताब्यात घेऊ. ओके ओके. पाटील तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला घरी सोडतो. चला. ओके. अभिनंदन अभिनंदन पाटील साहेब. चला चला चला. वा 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 मिस्टर पाटील साहेब, बऱ्याच वर्षाची माझी महत्वाकांक्षा तुमच्यामुळे पूर्ण होणार आहे. अजित, हा शिंगाचा फोटो तर भगवतीने आणला होता. हे तुला आपण सांगूयात. तिला सांगू, पण खजिन्याविषयी तिला काही सांगायचं नाही. महेश, फोटो भगवतीचा असेल, पण भगवतीला आपण असं पटवूयात की हा फोटो आपण काढलायत म्हणून. असं पाटील सरांनी जर सांगितलं तर ते आपल्याला रस्टिकेट करणार नाहीत, आणि मग जी रक्कम आहे ती आपण भगवतीला देऊ. तिलाही माहीत नसल्यानं ती सहज तयार होईल. आणि एकदा का आपण याच्यात सक्सेस झालो, एक पण कोटी भास्कर आणि पाटील सरांनी समजा विचारलं हे फोटोग्राफ्स कुठून आले तर. अरे माहीत नाही म्हणून सांगायचं, असे 200 फोटोग्राफ्स काढले तर सांगायचं, आणि मग ते आपल्याला प्लेस करू शकणार नाहीत. ओके, आपलं सेमिस्टर पण संपतंय पुढच्या आठवड्यात, बरोबर? म्हणजे विषय खल्लास. आपण भगवतीच्या गावी जायचं, हे तिथे राहायचं आणि मग शिंग पळवायचं. अरे व्हायचं कुबेऱ्याचं बाप, या जगातील सगळ्यात श्रीमंत मनुष्य, अब्जाधीश. हे पण भगवतीच्या गावी जायचं म्हणजे आपल्याला पूर्ण संतांची भूमिका घ्यायला हवी. पाहुणं तंबाखू खाणार का असं विचारायचं काय म्हणणं? अरे बापरे, मग काय सांगायचं रे? सांगूयात. अबा आम्ही साधी माणसं, साधं सुपारीच्या खंडाचं येसन नाही आमासनी. कसं? हे आणि सांगायचं, हे आई भगवती, अगं आम्हाला शहराचा कंटाळा आला. अगं कसली तू मैत्रीण, जरा घेऊन चल ना तुझ्या गावी. आम्हाला शेतातून दरीडोंगरातून झाडे झुडपातून फिरायची इच्छा झाली आहे. हे मला खात्री आहे भगवती मग गावी जायची तिकडे नक्की बुक करणार. पाहुणं मग इथं कशाला वेळ दवडताय? चला की जरा. दुर्गम हा डोंगर वणीचा दुर्ग.
या रे लवकर. ओके बाय बाय. वाव सुंदर मावलस. हे अश्विनी हे बघ. वाव इट्स अ लवली. खरंच निसर्गाच्या कुशीत राहतेस तू. लकी वन. अगं म्हणून तर मी तिला निसर्ग कन्या म्हणतो. नाही पण खरंच निसर्गाने सौंदर्याची उधळण केली माझ्या गावावर. तुम्हाला नक्की आवडेल माझं गाव आणि तुमची सुट्टी पण अगदी मजेत जाईल. अगं ते जाऊ दे. मला सांग तुझं इथं घर कुठे आहे. हे बघ तो नदीचा काठ दिसतो ना ते बघ घाट घाट तिथे बंदर आहेत तिकडे. चला चलो. चला रे भगवती. अगं ये भगवती भगवती. अग मी इथे वर झाडावर. नारायण तात्या अहो वरती काय करताय. लिंबाचा पाला मोजतोय. अग तुला कसं सांगू भगवती. अग बायकोच्या अंगात येतय आणि आता बी आलोय आणि त्यानं लिंबाचा पाला मागितलाय म्हणून झाडावर चढलोय. सगळा लिंबाचा पाला संपवलाय तिनं. अग झाडावर चढल्यामुळं दोन चार वेळा पाय घसरून मी पडलो मी आणि हात पाय बी मोडल्यात माझ. कुणाचं मारायचंय. अगं व्यताळ येतो व्यताळ. लिंबाचा पाला आणायला एवढा ये बालका. अरे किती उशीर हा. आई अगं पालाच काढत होतो. तुला तुला माझी सेवा करायची आहे की नाही बोल. व्यताळ शपथ आई तुमच्याकडेच निघालो होतो पण ही भगवती दिसली म्हणून. भगवती भगवती आलंय का. आई तुमच्या पुढे खोटं कधी कुणाचं चाललंय का. व्यताळाच्या नावानं सांग भलं. अग भगवती कधी आलीस आणि कशी आहेस. मी बरी आहे तुम्ही कशा आहात. समज चांगलं आहे बघ. आणि आमचं हे कुठे गेलं आता. आई हे काय तुमच्या मोर उभा आहे. हे काय भाऊ मी तुमची बायको असून मला आई काय म्हणतोय. अंगात आल्यावर तुला आई आई म्हणून बायको अशी हाक मारायचीच विसरलोय बघ. मी पाला घेऊ की चुटू झाडाला. तुझं घर बाकी एकदम झका. अरे ही कोण. अगं हळू चला. ताई तू आमच्या घरी चल ना. हे बघ संध्याकाळी येत सांगायला. तू आल्या बेगा जेवणार नाही आम्ही. अशु आमच्या गावातला अत्यंत हुशार मुलगा. अग दिल्ली सरकारची स्कॉलरशिप मिळाली त्याला. हो का. अरे वा. तुझ्यासाठी पुष्कळ पुस्तकं आणलीत मी. चल येते. नक्की येतो. हा चला. अरे तिथे नाही रे तिकडे. तो पक्षी नाही कावळा आहे. कावळा नाही घा रे घा. काय
दमलीस ना? ते शिकायचं आहे. हे वाव, हे लिसन, हे रिदम किती छान वाटतंय ना. काय वाजत आहे सर? प्रत्यक्षच बघूया. या ना. काय कशी आहे? छान मंड्या. चल या या. दादा नमस्कार करते. असू दे असू दे. भागवती, अगं लक्ष्मी, लक्ष्मी बंडू ते संभाळण्यात. ही कोण मित्रमंडळी का? हो मी तुला म्हणायचं ना. यश्विनी नमस्कार. महेश नमस्कार. अजित नमस्कार. आता निवांत राहायचं बघा. 10-12 रोज हलायचं नाही. नदीत आंघोळ करायची, धनकून जेवायचं आणि सटकून गाढ सावलीत झोपायचं. वहिनीचं खोमार झोप झोप किती कवती. वहिनी मी आलेच. देवी आईचं दर्शन घेतल्या बिगर आमच्या मनसने चैनच पडायचं नाही. या महेशराव, या हातपाय धुवून घ्या. चला. ए महेश, महेश, अरे सकाळपासून आपण जेवढी पण शिल्प पाहिली आणि ऑफकोर्स त्यावरील शिलालेख वाचण्याचाही प्रयत्न केला, ती किती अवर्णनीय होती नाही? बाईसाहेब आपण विसरत आहात. ओ आपला सहवास. हे कम ऑन, अगं या प्रकारचे शिल्प आणि शिलालेख आपण यापूर्वीच अभ्यासलेले आहेत, हे तुला आठवत नाही? हे बघ, या प्रकारचे शिल्प राजा हर्षवर्धनच्या काळातील होती. महेशराव, शिल्पकलेचा अलौकिक भाग म्हणजे महाशिवरात्रीला सूर्याची किरण थेट शिवपिंडावर अभिषेक करतात. बघा काय सांगताय. काय हे कमालाचं आहे. काय हे भगवतीचं गाव म्हणजे शिल्पकलेचा एक अद्भुत नमुनाच आहे. अगदी. अजितराव सगळी शिल्प बघून झाली का? हो ना. चला बरं आता लवकर. कुठे? इकडे समजे जण आपली वाट बघत असतील. अहो देवीचा गोंधळ आहे. गोंधळ. हा चला 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 चला. अरे वा. कोल्हापूरची अंबाबाई गोंधळा ये, तुळजापूर भवानी गोंधळा ये, माहूरची रेणुका गोंधळा ये, वणीची सप्तशृंगी गोंधळा ये गा, वणीची सप्तशृंगी गोंधळा ये, गोंधळा ये गा, गोंधळा ये, गोंधळा ये गा, गोंधळा ये. कांचीपूर कामाची केरळची कुमारी गयेची मंगला गोंधळा ये गा, गयेची मंगला गोंधळा ये, बंगाल कालिका प्रयाग ललितापुरीची विमला गोंधळा ये. संबळ संबळ वाज संबळ हा, संबळ संबळ वाज संबळ हा, गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ हा, गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ. संबळ संबळ वाज संबळ हा, संबळ संबळ वाज संबळ. हमको हम तुन तुन बोले संबळ बोले सो हम ध्वनी, हमको हम तुन तुन बोले संबळ बोले सो हम ध्वनी. हे आदि माया आदि शक्ति अवतार घेई वणी वासिनी, आदि माया आदि शक्ति अवतार घेई वणी वासिनी. लाल सेंदूर वर्णी रूप तिथलय निर्मळ, संबळ संबळ वाज संबळ हा, संबळ संबळ वाज संबळ. गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ हा, गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ.
संबळ संबळ बाज संबळ 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 बाज संबळ माजला भैंसासुर भयभीत झालं देवाधिक सार आईरण चंडी मारी मुसुंडी उतरला तीन पापाचा भार आईरण चंडी मारी मुसुंडी उतरला तीन पापाचा भार राकुसाला घातली लाल रक्ताची अंघोळ संबळ संबळ बाज संबळ हा संबळ संबळ बाज संबळ गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ हा गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ हे संबळ संबळ बाज संबळ हा संबळ संबळ बाज संबळ नवरात्राची लई लई शोभा जशी काय भर इंदर सभा नवरात्राची लई लई शोभा जशी काय भर इंदर सभा अशी रोषणाई अशी नवलाई नटू नवणी डोंगर उभा अशी रोषणाई अशी नवलाई नटू नवणी डोंगर उभा औ जलमत एकदा बघाईच देऊळ संबळ संबळ बाज संबळ हा संबळ संबळ बाज संबळ गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ हा गोंधळ घालू सप्तशृंगीचा गोंधळ हा संबळ संबळ बाज संबळ 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 संभळ संभळ वाज संभळ 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 वाज संभळ झोप आता उद्या कर दिवसभर तुझ्या हाताला हात नाही अहो मनसेसनी आणि त्यांच्या मैत्रिणींनी कडाकणा करून घालाव्या म्हणते अहो मला काय म्हणायचं होत काय नाही मी म्हणत होते आईचा नवस फेडावा वंशसनी कसली कसली स्वप्न पडायला लागल्यात नवस म्हणजे अहो नवसानी झाल्या ती वंश मामंजींनी आई शब्द शुंगीला नवस केलता माझ्या घरात ये तवा झाल्या ती वंश त्या म्हणायचं पण माझ्या टाळक्याचं झालंय चौंडक घेण्यात कुठला राहिला कावडीचा नवस आहे ना त्यो लग्नाच्या अगोदर फेडायला पाहिजे मामंजी जाताना म्हणलं सुद्धा सुनबाई आईचा नवस अगदी ध्यानानं फेडा बरं का नाहीतर आमच्या आत्म्याची बुदली कवा भरायचीच नाही मग कवा निघायचं कावड घेऊन हा येत्या मंगळवारी मग भगवतीच्या कानावर घाला आओ कावड घेऊन गडावर जायचं म्हणलं ना की भगवती वंश निस्त आनंदाने नाचायला लागतील बघा मग लागा तयारीला वय वय बापरे झाली बाबा माझ्या एकदाची काम पण आमचं यांचा पत्ता नाही अजून कुठं गेले असतील कारभारी अहो कारभारी 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 अरे बापरे तांबे राहिला थांबायचं राहायचा ह्यांना ताण लागायची आणि माझ्या नावाने फोन मारत बसायचं कुठं शोधू यांना शंकरदादा कावड घेऊन निघाला असत आमच्या ह्यांचा मेला स्वभावच होता आईच्या वेळेला गायब होतात कुठं शोधू कुठं शोधू कारभारी मायावती मायावती हा तर आमच्या ह्यांचा आवाज खरंच कुठे दिसत असते अगं इथे मी गाठोड्यात एक बाजू आधी माया
चालत घुमत सांज सकाळी ओ सप्तशृंगी दर्शनाला कावड निघाली कावड निघाली आईची कावड निघाली कावड निघाली आईची कावड निघाली धमाल आली नाही अरे आयुष्यात असा अनुभव पहिलाच नाही करे त्यात कसला अनुभव अग चालत चाललोय आपण म्हणे अनुभव अरे तस नाही पण बघ ना कसला थकवा नाही त्रास नाही दिवसभर देवीच आई सप्तशृंगीच नामस्मरण वा ए बोर करू नकोस प्लीज आम्हाला खेळू दे ना ए बाई ए महेश गडावर गेल्यानंतर किती छान वाटेल ना तिचं ते रूप अरे आईची मूर्ती 8 फुटी आहे असं म्हणतात ते कशी अवतरली असेल रे देवी हे मला माहिती आहे मी सांगू सांग ना विल यू प्लीज कीप क्वाइट माय डियर काय हो बुआ कशी अवतरली हो देवी सप्तशृंगी आई सप्तशृंगीचा महिमा अगाध है अगं ती जगत जननी आहे तिने जो अवतार घेतला ना तो दुष्ट दुर्जनांचं निर्दालन करण्यासाठी चंडमुंड कोलासूर महिषासूर नरकासूर अशा कितीतरी महाभयंकर राक्षसांना तिनं ठार केलं आणि हा महिषासूर तर एवढा क्रूर आणि भयंकर होता की त्यानं अमर होण्याचा वर शिवाकडून मागून घेतला आणि साऱ्या पृथ्वीवर उच्छाद मांडला साऱ्या देवांना त्यानं स्वर्गातून हाकलून दिलं सारे ऋषी मुनी यांची यज्ञकुंड तो नष्ट करू लागला सारी पृथ्वी भयभीत झाली आणि मग सारे ऋषी मुनी ब्रह्मा विष्णू यांची भेट घेण्याकरता आले पण शिवाचा वर खोटा ठरवण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मग सारे ऋषी मुनी कैलास पर्वतावर आले हे ऋषी मुनी मी एकदा दिलेला वर मागे घेऊ शकत नाही आता धर्म बुडणार तो भयंकर महिषासूर पवित्र यज्ञ होमात रक्ता मांसांचा चिखल टाकणार आता सर्वनाश एकही त्राता नाही या विश्वात आहे एक त्राता आहे मुनिवर कोण आदि माया आदि शक्ती
तीच आपलं महिषासुर दैत्यापासून रक्षण करेल. आदिशक्ती देवतेला आपण सगळे शरण जाऊ. चला चला. धर्मसंकटातून वाचव, धर्माचं रक्षण कर. तू सर्व शक्तिमान आहेस. जरी मी सर्व शक्तिमान असले तरी शिवा पुढे शक्ती दुबळी आहे. आदिशक्ती, शिव हा तुझा पती आहे. त्या तुझा पती आशुतोष कुणाच्याही तपाला भुलून संतोष पावतो, खुळेपणानं वर देतो. त्याची शिक्षा मात्र आम्हाला भोगावी लागते. हे जगत जननी, आज आम्हाला पृथ्वी तलावर पाय ठेवायला जागा नाही. यज्ञासाठी भूमी नाही, अग्नीसाठी संविधा नाही. तुझ्यापासून निर्माण झालेले वेद महिषासुराच्या भीतीने थरथरत आहेत. आमच्या ओठात तुझ्या गलित गात्र झाले आहेत. हे दुर्गे, आम्ही काय करू? हे गौरवशालिनी, हे महादेवी, हे असंच चालू राहिलं तर मग या पृथ्वीवर हाहाकार माजेल. चंडिके, याचसाठीच जीवाने आदिशक्तीचे रूप निर्माण केले. तीच तू, तीच तू. तेव्हा तू आम्हाला वचन दिलं होतंस, सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घे. हे शरण्ये, तू अवतार घेऊन महिषासुराचे मुंडके पायाखाली चिरडून टाक. अवतार घे आई, अवतार घे. तथास्तु. आदिशक्तीचा विजय असो, आदिशक्तीचा विजय असो, आदिशक्तीचा विजय असो.
राक्षसा, एवढा मातला होतास की सज्जनांचा आणि निरपराध ऋषीमुनींचा तू छळ केलास. माते माते, चुकलो माते माते माते, मला माफ कर, मी चुकलो माते माते. शिवाकडून वरदान मिळालं त्याचा अन्याय अत्याचारासाठी उपयोग केलास. हाती शस्त्र मिळालं त्याचा तारण्यासाठी नाही तर मारण्यासाठी उपयोग केलास. सज्जनांच्या पवित्र रक्ताचं शिंपण करून तू पृथ्वीला डाग लावलास. तुला काय वाटलं, तुला कोणी जाब विचारणार नाही? हे आदिशक्ती, हे शरण्ये, माझी माझी तू पदरात घे. राक्षसा, मृत्यू समय तुला उपरती झाली. माझं नामस्मरण करीत आहेस म्हणून मी तुझ्यावर कृपा करीत आहे. वर माग. हे आदिशक्ती, आता आता मला माझ्या मंदाची भावा नाही. उलट माझा मृत्यू तुझ्या हातून होतोय, हेच हेच माझं भाग्य आहे. वर माग दैत्या. वर माते, एकच वर दे, तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लोकांनी घेऊ दे. तथा असतो. महिषासुर मर्दिनी की जय, महिषासुर मर्दिनी की जय, आई शक्ती जगदंबा की जय, आई शक्ती जगदंबा की जय. आई, आम्हाला क्षमा कर. देवी, आम्ही आमचे प्राण तुला अर्पण करीत आहोत. आई शक्ती देवी माता, आमची शेवटची एकच इच्छा आहे की आमच्या राक्षस जनांची सर्व मुंडकी तुझ्या गळ्यात तू धारण कर आणि आम्हाला सद्गती दे. आई सद्गती दे. तथास्तु. आणि हे राक्षसांनो, एक लक्षात ठेवा, तुमचे मुंडक्याशिवाय असणारे देह सागरात विसर्जन केल्यानंतर तुमच्या शरीराचे शिंपल्यात रूपांतर होईल. ते मुक्ती मुंडावर वधूवरांच्या भाली बांधली जाईल. महिषासुर मर्दिनी की जय, महिषासुर मर्दिनी की जय, महिषासुर मर्दिनी की जय. यापुढे शव्यवान पतीचे प्रतीक म्हणून स्त्रिया कुंकू आपल्या कपाळी लाभतील. त्याचबरोबर प्रेत योनीपासून संरक्षण व्हावे म्हणून हळदही लाभली जाईल. तथा असतो. कंपने आदिशक्तीच्या तांडवामुळेच होत आहेत. तिचा हा आवेश थांबवला नाही तर पृथ्वीचा संहार होईल. हे कैलासपती, हे आदिनाथा, देवीचा हा आवेश थांबवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यात आहे. हे उमापती, तुम्ही त्वरा करा आणि राक्षसांच्या त्या रत्ता मासाच्या हाडा मुळक्यांच्या ढिगाऱ्यात येऊन पडून राहा. म
माझा पाय पडला असतानाही छातीच्या बरगड्यांचा चुरा झाला नाही, अशी छाती कोणाची कोणाची असणार, फक्त आपल्या पतीचीच। देवी, तुझ्या पराक्रमावर, तुझ्या शौर्यावर मी प्रसन्न आहे। तू असुरमुंड मला धारणी आहे, सर्वजण तुझा जय जयकार करते। Hey, doctor!
सप्तशृंगी आईचा उदय उदय, 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 बोला सप्तशृंगी आईचा उदय उदय, सप्तशृंगी आईचा उदय उदय, सप्तशृंगी आईचा उदय उदय, सप्तशृंगी आईचा उदय उदय। नाथ ऐसे देवनी नाम चिंगी शैली देवनी भूषण ऐसे परी करोनी प्रमाण अत्रिनंदन पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला आदिनाथ महीवरी नाना तीर्थ शोध करीत चालला तो ब्राह्मण करीता सप्तशृंगी येता झाला महायोगी। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहाचे भवती महादेवी महासूरी हा मच्छिंद्रनाथ तुझ्या पायाशी आला आहे, तुला मनोभावे वंदन करीत आहे। हे देवी, तू स्वाहा आहेस, तू स्वधा आहेस, ओंकार आहेस, तूच शब्द आहेस, तूच मंत्र आहेस, तूच अक्षर आहेस, माझ्यावर कृपा कर। हे शब्द देवी, लोक कल्याणार्थ कवित्व करण्याचं मनात घेऊन मी तुझ्या चरणी लीन झालोय। हे वादायिनी, माझ्यावर कृपा कर, कृपा कर, कृपा कर। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 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 नमोस्तुते। मत्सा मच्छिंद्रनाथा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, बोल, तुझ्या मनातील इच्छा प्रकट कर। हे जगत जननी, आदि माये आदि शक्ती, आज तुझ्या दर्शनानं माझं जीवन सार्थ झालंय। हे महिषासुर मर्दिनी, शाबरी विद्या मला आत्मसात करायची आहे, मला तू शक्ती दे, मला मार्ग दाखवाई। तथा असो। वत्सा, या वृक्षाची महती अलौकिक आहे, यावर 52 दैवते आहेत, शिवाय शंखिनी याक्षिणी अशा 12 योगिनी
आणिमा, गरिमा, अष्टसिद्धी अशी ही दैवते असून त्यांना तू प्रसन्न करून घे. वत्सा, ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट अंजन पर्वत आहे. तिथे दक्षिणेस मोठी नदी आहे. तिथे महाकाली देवीचं स्थान आहे. तिला तू शरण जा. मग दक्षिणेला श्वेतकुंडे आहेत. ती पाण्याने भरलेली असून ती 108 आहेत. हत्तीच्या पावला एवढ्या त्या कुंडात पांढरी वेल टाकीत जा. पुन्हा येताना ज्या कुंडात पांढरी वेल सजीव झाली असेल त्या कुंडात स्नान कर. ते पाणी पी, तुला एक मरहूत मूर्छा येईल. तेव्हा सूर्यदेवाचं नामस्मरण कर. सूर्यदेव तुला प्रसन्न झाल्यावर त्या वेलाने पाणी स्वर्ण वृक्षावर शिंपड. तेव्हा होतील तुला ही 52 दैवते प्रसन्न. तुला काचपत्राची कावड घेऊन 6 महिने खेपा घालाव्या लागतील. तेव्हा होईल तुला ही शाबरी विद्या प्राप्त. तथा अस्तु. ओम ओम लिम श्रीम हुम फट स्वाहा. 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 एक चक्रो रथो यस्य दिव्यः कनकभूषितः समे भवत् सुप्रीतः पद्महस्तो दिवाकरः. ॐ मित्राय नमः. ॐ रवये नमः. ॐ सूर्याय नमः. ॐ भानवे नमः. ॐ खगाय नमः. ॐ पूष्णे नमः. ॐ हिरण्यगर्भाय नमः. ॐ मरीचये नमः. ॐ आदित्याय नमः. ॐ सवित्रे नमः. ॐ अर्काय नमः. ॐ भास्कराय नमः. नमः सावित्रे जगदेकचक्षुषे जगत्प्रसूति स्थितिनाशहेतवे प्रतिमयाय त्रिगुणात्मधारिणे विरिञ्चि नारायण शंकरात्मने. नमोस्तु सूर्याय सहस्ररश्मये सहस्रशाखान्वित संभवात्मने. वत्सा, तुझ्या मनीचा हेतू मी जाणला. तू सिद्ध होशील. गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडबंग कानीफमच्छिन्दराद्याः चौरंगिरेवाण कभर्ति सौज्ञाः भूभ्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः. ओम नमो भगवते श्री शर्मेश्वराय पक्षिराजाय नवनाथाय. ॐ नमो भगवते ईं हुं क्लीं वं गं नं वं पुंसादिनि स्वाहा. ॐ नमो भगवते श्री शर्मेश्वराय पक्षिराजाय नवनाथाय. करा विनय गुरु की संगत आदि दिगंबर की वाचा पूर्ण. ओम
खेम खाम खुम हुम फट प्राणाग्रासय ग्रासय शीघ्र शत्रुन संहारय संहारय शर्मेश्वराय नवनाथाय पक्षिराजाय हुम फट स्वाहा। बोला नाथ महाराज की जय। खरच भगवती, आदिशक्तीचा महिमा अगाध आहे। अगं अश्विनी, तिचं नामस्मरण करताना, तिची आराधना करताना आपण अगदी तिचे होऊन जातो। मग आपण आपल्या काम क्रोध माया मत्सर याच्यावर विजय मिळवू शकतो। आणखीन काय हवं आपल्याला? पालखीत ठेवा ते शिंग। हे शिंग हवंय आम्हाला। हे शिंग म्हणजे आमच्या पूर्वजांचा मान आहे। सप्तशृंगीच्या गडावर मिळाले ते, महिषासुरावर केलेल्या घावाचं प्रतीक आहे ते। हो, पण याच्यावर हिरमोत्याच्या खजिन्याचा मार्ग आहे, प्रचंड संपत्ती। माहितीये मला, मी अभ्यास केलाय त्याचा। तरीही तू गप्प। अरे तुझा होकार असेल तर जगातील सर्वात श्रीमंत होऊ आपण। येस, आता तरी कुठे गरीब आहे। साक्षात सप्तशृंगी आई माझ्या सोबत आहे, आणि लक्षात ठेवा, तिच्या आदेशाशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही। हे सगळं धन तिचं आहे, तिच्या धनाची अभिलाषा धराल ना तर फुकटचे मराल तुम्ही। देवी आमचं काही वाकडं करू शकत नाही। आणखी आता आम्ही बघून घेऊ। निघ, चल चल। हे बघा, मी जाऊ देणार नाही तुम्हाला। मी ओरडेन, मी दादा बहिणी अगं हे भगवती, हे यादा का हे शिग मी मिळविनच मिळविन। गडाची पहिली पायरी चढण्याच्या आत या कावडतेची अंतयात्रा करीनच करीन। नको अहो अहो, सोड की ऐक ऐक, कोणतरी बघतील। सोड 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 ना, जाऊ द्या जाऊ द्या मला। हे बघा माणसं काय म्हणते, अग माझी माया राहू दे तुझी थोड्या वेळ छाया, हे तर सगळा दिवस जाईल वाया। इथं माणसात बघायची चोरी, बोलायची बी चोरी। अस टक लावून बघणं असत की सारखं। अगं कांदा पोहे खाऊन पोट नाही भरत, त्याला झणझणीत आमटीन भाकरीच पाहिजे बघ, आणि सोप तिला तुझ्या वाटाचा कांदा। सोडा, किती लक्ष्मी म्हणते स्वयंपाकाची तयारी करत असत्या, मला बी जायला हवं। चला आया। अगं माया होती, अगं तुझं देखणं रूप डोळ्यात साठवून डोळं मिठावं, आणि तुझ्या मांडीवर झोपून राहावं असं वाटतंय बघ। तुझ्या गालाचा संबळ वाजवावा, तुझ्या आंबाड्यातला केस काढून त्याचं तुणतुण करावं, आणि वाजवत बसावं वाटतं बघ। अग ए थांब थांब थांब। अग ए माया,
तुला भवानी म्हणका जगदंबा महामाया गे, तुला भवानी म्हणका जगदंबा महामाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे, तुला फुकट जंबू राम म्हणका राया रे, तुला फुकट जंबू राम म्हणका राया रे, काय झगडा करतोस ये चालला वाया रे, काय झगडा करतोस ये चालला वाया रे। माझा आजा होता जागीरदार, माझा पंजा होता इनामदार, माझा आजा होता जागीरदार, माझा पंजा होता इनामदार, बारा गावाचा वतनदार, वरती चौऱ्या अब्दागिरीची छाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे। खालती वाजवीन तुझ थोबाड चांगलं सुजवीन, या शेतात बेन रुजवीन, ह्याही दिशात कीर्ती गाजवीन, लय चिडवू नको तू रागाच्या फुटतील लाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे। आधी तुला मी पडतो पाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे, काय भांडण करतीस ये चालला वाया गे, काय भांडण करतीस, काय झगडा करतोस, अगे काय भांडण करतोस, काय झगडा करतोस, काय ए भगवती, ए आजी, अरे तुम्ही इथे हो, समजा जण तिकडं हुडकत्यात तुम्हाला, अरे कावड निघाली कावड, अरे चाला लवकर, हळू त्या जरासा बाजूने या जरास, असं जरास जरा लवकर या आपण, आई सप्तशृंगी देवीचा जय हो, आई सप्तशृंगी देवीचा जय हो, आई सप्तशृंगी देवीचा जय हो, आई सप्तशृंगीचा विजय हो, आई सप्तशृंगीचा विजय हो, आई सप्तशृंगीचा विजय हो, आई सप्तशृंगीचा विजय हो, बोला आई सप्तशृंगीचा विजय हो, 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 आई सप्तशृंगीचा विजय हो। Thank you.
असाच होता तो भाग्यवान. कोण शंकर दादा? गवळी धनगर. म्हणजे? श्री माऊलीनं प्रथम दर्शन त्यालाच दिलं. सप्तशृंगी गडावर तो गोरं राखायला जायचा. अगं असं काय करतीयस? कोणी काच जाळली का कोणी दूध काढून घेतलंय कुणास ठाऊक. काय झालंय काय? आवाज 15 दिवस झालं दुधाचा टाक देत नाही. 2 पैसे मिळत होत ते बी बंद झालं. अगं आजारली असेल. आवा कसला आजार? आजारलेलं जनावर ठावक नाही वय. मग दूध कधी येईना? आवा जरा नीट ध्यान ठेवा. ती कुठं जाती, काय करती, का कोण दूध काढून घेत आहे? जरा माग माग राहावं की गाईच्या. हा फुलांचा वास चमत्कार म्हणावा का काय? डोंगरात जाई जुई मोगऱ्याचा वास. काहीतरी याड दिसत या चाकू आता नाही जाणू. चल कपिल चल. हा हार देवा एवढं मधाचं पोळ कर दूध नाही तर नाही दादेला मध देऊन तर खुश करू. अरे बापरे अरे बापरे. भिऊ नकोस, मी इथे उभी आहे. ये जवळ ये, शेंद्राने माखली आहे मी. अरे माझ्या भक्ता, मी ती सप्तशृंगी मर्दिनी. ये जवळ ये. देवी माती पाहुण कावड कधी गे इथून? 2-3 दिवस झाले की. ए नक्की सांग की 2 की 3 दिवस? म्हणजे 2 दिवस झालं. ए कोणत्या दिशेने गेली कावड? तिकडे गेली. चला रे.
सोडा म्हणते ना आयुधे आयुधे ग आयुधे. अरे बापरे अरे बालका माझा हात हातात घेतो मी वेता हाय वेता तुला सोडणार नाय. आई चुकलं माझं चुकलं तुझा हात हातात घेतला आता पाय हातात धरतो. अग माफ कर मला आई अग चुकलं ग माझं. आई तुझ्या तरी आले ग माय सप्तशृंगी तुझे दाखव पाय मी मागणं माग काय मी मागणं माग काय. चार दिशांची झोळी हाती शक्ती देवता नाम तुझं ओठी. चार दिशांची झोळी हाती शक्ती देवता नाम तुझं ओठी. भक्ती जागवा भक्ती जागवा मी मागीन तुझा जोगवा मी मागीन तुझा जोगवा. ये बाळा ये इकडे ये अग. अरे रडायचं नाही हं रडायचं नाही हा एक मिनिट सावकाश. अजित हं कोण असेल ही मुलगी. अग अनाथ दिसते. आपण आपण आधी आंघोळ घालूया तिला. हो मला माहित नाही दादा. भगवती आई सप्तशृंगीच्या गडाला जाताना ती आपल्याला सापडली. घ्या तिला आपल्या बरोबर. तुम्ही तिला नऊ घाला मी तवर तिच्यासाठी दूध भात घेऊन येते. सरळ बाजूला ये घे.
काय ग तुझं नाव काय? मला नाही माहित. असू दे, आपल्याला नदी किनारी धावली ना वही म्हणून आपण हिला गंगा म्हणायचं. चला आता कावडीतले गंगा आणि ही एक गंगा दोघींना घेऊन लवकर आईच्या चरणावर पोहोचतो. काय नारबा निघायचं का? चला निघा निघा चला. ए आईची तंबी कोवळा जीव आहे, कशी चुकली मुकली टाकलीस. कशी भी असू दे, लेख माता है हिच्या आई बापासनी भेटू. नवरात्रात मी तुझा शीतकडा खेळीन. शीतकडा खेळणार म्हणजे? अगं शीतकडा आईच्या गडावर आहे, त्याच सतपण लई मोठं आहे. अशीच एक सासूर वाशिनी होती, पोटाला पुरग नव्हतं. अर तात्या आलं का नाही? येत्यात येत्यात, पटका बदली करायला गेल्या. तात्याचं काम बाकी अगदी झोकात असत बर का? काळासाहेब आता आपण निघालोय खरं, पण काम बाकी फत्ते झालं पाहिजे बर का? होणार. अहो आजचं मुहूर्त उडकायला 10 दिवस झाले, बामनाच्या घरी जाऊन बसलाय. आजचं काम फत्ते होणार म्हणजे होणार. अहो मी म्हणतो माणसं माणुसकी मधली आहेत आणि मुलगी म्हणजे घरची लक्ष्मीच. मी म्हणतो हे स्थळ सोडायचं नाही. तात्यांसारखी ईर्ष्याल माणसं बरोबर असताना आपण कशापाई काळजी करायची म्हणतो. मी तेच म्हणतो, तात्या समोरच्या माणसाची मोड बांधणार म्हणजे बांधणार. अहो बांधणार म्हणजे काय? अगदी बांधणार. नाही ना दादा पोरानो, बर बरोबर चला बरं चला. ते पण चालणार चला चला चला. अरे मला जरा आश्चर्य पोरा देशी गोड्या अरे खांद्यां उपटून काढशील चल रे पोरा. आणखी गाडी अरे 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 कोरे वाढव गेला त्यो राम गो दौलून आणाचा राम. अरे समजा मुसळ कॅरात रे कॅरात. अहो तात्या झालं तरी काय? अरे काळट्या रो निपुत्रिक गावातला निपुत्रिक पांढऱ्या पायाचा आडवा गेला रो. आणि आता हे आमचं नवं नातं जोडायला आपण जाणार तरी कसं जाणार? हे नक्की तुटणार म्हणजे तुटणार. आपच्या कोण केला रे रान? अरे राम ये अरे कशाला आडवा गेलास? अरे मुद्दा मज आडवा जातोय मांजरासारखा. अरे सारे गावाचं वाटोळ केलंय ना आडवं जाऊन जाऊन. अरे बघताय सोड मा सोड सोड मी सोड सोड मला मरू दे म्हणू दे मला. विषाची बाटली होय विषाची बाटली. अगं आज एकूण एक लोक माझ्याकडे बघितलं तर गरळ वाटत नाही. मला जागायचो नाही, नाही जागायचं मला. मला मरायचं आहे. अगं पण का? कारण मी निपुत्री काय? अरे कुणाच्या पुढ्यातनं गेलं तरी आपशकून, कुणाच्या लगीन कार्यात गेलं तरी आपशकून, आणि कुणी नुसतं माझा तू आणि बघितलं तरी आपशकून होती. पण हे घडलं सगळं तुझ्यामुळं, तूच याला कारणीभूत आहेस. तू कसा माझा राजासारखा रुबाब होता गावात, पण आज चेष्टेचा विषय झालो तुझ्यामुळं, निपुत्रीक झालो तुझ्यामुळं, अपशकूनही झालोय. आमच्या आईला पण काय कळत नव्हतं, या बाय बरोबर नाही तर पापा बरोबर लगीन लावलंय, बरबाद झालोय मी. ये बघ एवढ्या खेपाला ऐकच तू माझ. आता हे रडणं तुझं थांबव, मला काय बी सांगू नकस तुझं. अग या माझ्या संसाराची चित्रकथा ऐकतीस नव ते काय बी सांगू नकस मला, आणि ते ऐकत बसायला वेळ बी नाही मला. माझं शेरभर घेतलेला तांदूळ दे बघू.
बिन पुढच्या सुगीला। अग पारते की यायला हेच असतं तुझं, ते काय नाही माझा तांदूळ आताच दे बघू मला। आता ग एवढी काय घाई लागली आहे, हा कुणाचं काय देणं घेणं वाट नाही वाट की, पण असं दोन दोन वारी, ते काय नाही मला आत्ताच दे आणि मी घेतल्या बिगर हालायची बी नाही। का ग एवढ्या तांदळाची काय खिरबीर करून घालणार आहेस की काय पोरासनी? या बया इसरलेस की मी? पोराचं तोंड बागडायचं तुमच्या कुठं नशिबात आहे म्हणा वंश बुडाला तर बी द्या द्या हायच। ऐका सासूबाई, काय चालू पाड, मारू नका मला, पाय पडते मी तुमच्या। बांधू टेकुशी ना माझ्याकडे खायचं नाही, पाच वर्ष झाली माझ्याकडे पार खेळले ना, पांढऱ्या पायाची परघरांचं वाटोळं केलं माझ्या पांढऱ्या पायाची अवदसा अवदसा। मारू नका मला असं रागवू नका, और व्हावं म्हणून मी काय कमी उपास तपास केलं पण नशिबच धाड नाही त्याला, मी तरी काय करू? अगदी घट नाही तर घाल चुली, तू म्हणणार नाही का सांगा चुली, माझ्या पोराचं मी दुसऱ्या लगीन करीन। आई मी रानात जातोय, ए चल का तू पण रानात, आओ बिओ काय नाही चल चल। मारायच्या आधी नातवाचं तोंड बघीन म्हटलं तर कुठलं? मामी साहब आजू मामावशी आल्या नाही ती? अग आजवानीच्या जत्रेला गेल्या ना व। अग काय सांगू तुला, लई जागृत थान आहे बघ देवीच, लई जागृत जागृत आहे देवी तर मग मी बी जाते देवीच्या जत्रेला। जा जा लगेच पावते हा देवी नवसाला। आई खूप मोठं जागृत थान आहे तुझं, म्हणून आली आहे तुझ्या दारी। आई सासूर वाशिण आहे मी, माझ्याकड निवत ननार माझा तुला निवत, म्हणजे माझ्या पाठीवर उठलेलं वय अंगावर भाजलेल्या जखमा हीच तुला खडी चाकर। आई सासूर वासाशिवाय माझ्याकड काय नाही, कारण मी वांध आहे मला मुलबाळ होत नाही। अग आय आशील सातवाची तर देशील माझ्या पोटी बाळ, जर पावलीस नवसाला तर येईन बैलगाडी घेऊन तुझ्या गडावर माझ्या बाळाला घेऊन, आणि या गडावर खेळीन तुझा शितकडा।
मला दुसरा साजरा दे. देणार नाही. तू रोज रोज नव्या साड्या घाल आणि मला चार चार दिवस एकच साजरा देते. कारभारी कारभारी काय माझं एक हाऊस पुरवाल. अगं या नारायणरावचा नारा झाला ते तुमची हाऊस पुरूनच. बोला. मला की नाही गडे शितकडा खेळायचं आहे. शितकडा खेळायचंय? खेळ खेळ बाय शेतकडा खेळ पण एकटीच खेळ. नाही तू मासनी सांगते घेऊन खेळणार. मला कशाला? म्हणजे हे बघा जे भी काम करायचं ते दोघांनी भी बरोबर करायचं असं ठरलं होतं की नाही आपलं? पण आता नाही नाही तुम्हाला बैलगाडीमध्ये बसवणार आणि बैलगाडी कड्यावरून खाली नेणार. जमणार नाही का? अगं मीच काय कोणताही बैल तुझ्या बरोबर यायला तयार होणार नाही. अव आपली गाडी की नाही पतंगा वाणी तरंग तरंग खाली जाईल बघा. असं का? नको नको बाबा माझा पतंग तारकन फाटल. आणि हे काय गं तू माझ्या त्या बैलाच्या जीवावर उठलीस? तुम्ही पहिलं पास नाट त्या देवीवर सगळी तुमचा विश्वास नाही होय. देवीवर आहे ना. मग काय घाबरता शितकडा खेळायला? तू सुद्धा की नाही असा काही खेळ शोधून काढतेस ना. वा 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 अगदी माझ्या नावाची प्रसिद्धीच होईल बघ. माझ्या नावासमोर कैलासवासीच येईल बघ. ती देवी आपल्याला वाचवील बघा त्या सती सारखं. अगं त्या सतीचं पुण्य होत सत्पण होत. तुझं काय? तू नवऱ्याला धाकाच्या गाठोड्यात बांधून ठेवलंस. अगं ती देवी प्रसन्न होईल ना की माझ्या पराक्रमामुळंच. असं असं कोणता पराक्रम केला व तुम्ही? अगं त्या महेशला कुणी मारलं? कुणी? मॅच मारलं. असं तुम्ही मारलं? असं किती मारलं तुम्ही? 20-25 फायटी मारल्या असतील. म्या बघत होते नीट आठवून सांगा. 10 फायटी नक्की मारल्या. 2 फायटी नक्की मार. 2 फायटी मारल्या तुम्ही? अगं 2 फायटीचाच होता तो. 2 फायटी उलटला बघ. असं 2 फायटी उलटला ना? मग तो महेश नव्हता मग बुवा नाना होता. बुवा नाना होता वय? हे बघा त्या महेशने सांगितलंय ना व काय मी परत येतो म्हणून. तेव्हा बघते बरं का तुमचा पराक्रम. परत येतो म्हणाला तो? चल चल माणसं चल सोड सोड. क्या पोथी मुली तू सप्तशती वाचायला लागलीस ना ते फार बरं झालं बघ. अगं आई सप्तशृंगी मातेची जो भक्तिभावानं पूजा करतो ना त्याचं संकट निवारण लगेच होतं बघ. तेही खरंच. पण बुवा ना तुम्हाला म्हणून सांगते माझं सप्तशृंगीचं फक्त वाचनच नाही अहो माझं पाठांतर पण झालंय बरंच. रोमान शेषान पंसी तुष्ट अष्टा तुकामान सकलान दिष्टान त्वामाश्रितानां न विप्रणराणां त्वामाश्रिता या श्रतां प्रयान्ति. मुली आता जो तो श्लोक म्हणालीस ना एकदा अगदी तसंच घडलं बघ. ही गोष्ट आहे पेशव्यांच्या काळातली. पेशव्यांनी बाळंभट्टांना बादशाहचं आव्हान सांगितलं. कसलं आव्हान दिलं? बादशाह म्हणाला की आमच्या पदरी जो मल्ल आहे ना त्याला जोड नाही त्याला कुणीही हरवू शकत नाही
आणि बाळंभट्टांनी हे आव्हान स्वीकारलं, परंतु त्यांनी 3 महिन्यांची मुदत मागून घेतली. पण पेशवे म्हणाले, बाळंभट्ट तुम्ही हे आव्हान जे स्वीकारलंय तिथं जर का हरलात तर तुम्हाला आयुष्यभर लुगडं नेसावं लागेल. बाळंभट्ट बिचारे चिंताग्रस्त झाले. त्यांनी सप्तशृंगी मातेची करुणा भाकली, तपश्चर्या केली. शक्ती देवते, मी तुला शरण आलो. मला माहिती आहे बादशाचा पहलवान माझ्यापेक्षा ताकदवान आहे, पण श्रीमंत पेशवा पुढे मी तरी काय करू. त्यांच्या पुढे मी होय म्हटले, पण प्रत्यक्षात माझी शक्ती पहलवान आली पुढे दुबळी आहे. आई, मी जर खरा तुझा भक्त असेल तर मला मार्ग दाखव, नाहीतर आयुष्यभर रुग्ण माझ्या नशिबी. आई, मी तुला शरण आलोय, मला मार्ग दाखव, मार्ग दाखव. या माया मधुकैटव प्रबुदिनी, या रक्तबीजाशनी, शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दलिनी, सा चंडी नऊ कोटी पाद विष्णेश्वरी. नमस्तस्ते 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 नमो नमः. 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 हे भक्त, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कुस्ती खूप जिंकशील, पण फक्त एक कर. उद्या सकाळी एक माकड येईल जे उड्या मारल. ते कुस्तीचे आणि मल्लखांबाचे महत्वाचे डाव आहेत, ते तू लक्षात ठेव. भक्ता, उद्या सकाळी गुळगुळीत खांब समोर रोज आणि तयार राहा. तू अजिंक्य होशील, तू अजिंक्य होशील, तू अजिंक्य होशील. आणि बाळंभट्टांनी बादशहाच्या मल्लाला चितपट केलं. असा हा आई सप्तशृंगीचा महिमा आहे. बोला आई सप्तशृंगी माता की जय. बोला आई सप्तशृंगी माता की जय. अग बाई 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 आव कारभारी, त्या दगडाशी कशाला टकरा घेतायचा?
अगं शक्ती दाखवतो शक्ती, या नारायणाची शक्ती, नारायणाची शक्ती, नारायणाची शक्ती, या नारायणाची शक्ती माझ्या मोरका वागती. अगं हे नारायण होते म्हणून हे नर आहे. अगं या नारायणानं अवतार घेतला आणि कंसाला मारलं, रावणाला मारलं. अगं गोवर्धन पर्वत कुणी उचलला? कुणी? या नारायणानं. असं दगड उचलता येत नाही आणि पर्वताच्या गोष्टी सांगताय सावय. अगं मायावती तसा प्रसंग येऊ दे, मग बघ या नारायणाची कमाल. आणि तू ना, तू काय माझ्या शक्तीची चेष्टा करत आली? कुठे पडतायसा? साधा झुरळ कधी मारला नाही आणि गोष्टी सांगताय सावय. मायावते अगं आभार मान, आभार आभार. अगं पाय धू आणि पाणी पी. आता पाय धू की तुमची धुलाई करू? मायावती तुला सांगून ठेवतो, ही हारासाठी आणलेली फुलं आहे ना, ती माझ्या पायावर वाहा. कारण मी तुम्हाला त्या रात्री वाचवलं, त्या महेशला मारलं आणि त्याला पिटाळून लावला, त्या देवीचं शिंग माझ्यामुळे वाचलं आणि हा रक्तपात थांबला. अगं मी तुम्हाला वाचवलं. असं तुम्ही वाचवलं? काल रात्री थरथर थरथर कापत होत असत. अगं ते थरथरणं नव्हतं म्हणजे ते स्फुरण होत. स्फुरण? स्फुरण होत? देवानारायणाला स्फुरण आलं ते त्या महाभयंकर राक्षसांना बघून. अगं राक्षस हे असले काळे कभिन्न, असे अक्राळ विक्राळ, त्यांचे ते एवढे एवढे लांब लांब दात. आणि मायावती तुला सांगतो, देवानारायण त्यांना बघितलं. मायावती मला वाच वाच. माया काकू, नारायण तात्या कावड निघाली, बोलावलं तुम्हाला. आम्ही येतो. हा आवा पावर बात. अग थांब. Yes, got it. Tell. Yes. Dikhaita to aayi tujha mahima gaajto. Ghanta naad sambhali sa sajar vaajto. Dikhaita to aayi tujha mahima gaajto. Ghanta naad sambhali sa sajar vaajto. भगवती तू 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 घाबरलायस का असा? काय नाही असच. अजित तू तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून, सांग ना. अजित प्लीज प्लीज कळू दे मला. भगवती तो महेश येईल, तो भयंकर आहे. अगं त्यांनी शपथ घेतलीये की या यात्रेला अंत्ययात्रा करेन म्हणून. अजित तो रक्तपात करेल आणि महिषासुराचा शिंग तो नकाशा घेऊन जाईल. तुला माहितीये त्याच्या पाठीमाग किती लोकांचे हात आहेत ते? किती लोकांचे हात आहेत? 1 2 3 4 किती लोकांचे हात आहेत? अरे आपल्या पाठीशी 18 हात आहेत आई शक्ती देवतेचे. हे पोर्या.
इथून कावड जाताना बघितली का रे? हा तिकडे गेली. इकडे चल रे. पार
शक्ती देवते, अशी गप्प का ग तू? का अशी डोळे मिटून बसलीस? एक दैत्य येऊन तुझ्या दरबारात धुडकूस घालतोय, निरपराधाला मारतोय, आणि तू बेस पाषाणासारखी. मग काय उपयोग आहे तुझ्या 18 हातांचा? काय उपयोग आहे तुझ्या शक्तीचा? हे आई, तू अशी सत्वाची तर धावून ये, धावून ये आई, धावून ये. मला क्षमा कर, मी चुकलो आई, मला क्षमा कर. धनाच्या लालसेने मी खजिन्याचा मार्ग धरला, पैशालाच देव मानित आलो, पण आज मला कळून चुकलंय. तुझ्या दर्शनाचं धन खरं धन आहे, सर्वात मोठं धन. मी चुकलो आई, तुझ्या भक्तीचा मार्ग हाच खरा खजिन्याचा मार्ग आहे आई. आज तुझ्या दर्शनानं मला खरा खजिना, खरं धन मिळालंय. मी कृतार्थ झालो आई, मला क्षमा लेकराला क्षमा कर आई. शक्ती शिंगे आईचा. एक बोलू का? हा बोला की. नमस्कार फेडला आपण. आता या देवीच्या साक्षीने का नाही वंश वंश लगीन तिथंच होऊन जाऊन दे. आणि नवरदेव ते काय अजितराव आहेतच की वंश. एक मिनिट त्याचं झालं, माझं काय? अरे तुझं लग्न करायला हरकत नाही रे, पण मुलगी कुठं आहे? मुलगी पाहिली. हा कोण? ठीक आहे अश्विनी. आता यो हात कधी बी सोडायचा नाही बरं का? चला आता सगळ्यांनी आईचा आशीर्वाद घ्या.